ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मीरासाहेब उर्सानिमित्त हंगंड यूथ फाउंडेशनची झाली स्थापना, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। मिरजेच्या मीरासाहेब उर्सानिमित्त हंगंड यूथ फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून राजकीय पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। मिरजेच्या मीरासाहेब उर्साला दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही खेळणी, दुकाने, पाळणे याला परवानगी दिली नाही, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उर्सानिमित्त भाविकांसाठी शिरकुर्मा आणि अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तसेच काल हंगंड यूथ फाउंडेशनची स्थापना करून सर्वधर्म समभाव ही भावना जोपासून शिरकुर्म्याचं आयोजन करून नागरिकांना वाटण्यात आला। तसेच हंगंड यूथ फाउंडेशनची स्थापना झाली। या फाउंडेशनची स्थापना फक्त सामाजिक कार्यासाठी झाली आहे, यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। हे फाउंडेशन गोरगरिबांना जेवणाची सोय, समाजाला लागतील त्या गरजा आणि विचार पोहोचवण्याचं काम हे यूथ फाउंडेशन करेल, असे आवाहन माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी केलं। प्रभाग क्रमांक 20 मधील बुधवार पेठ हंगड गल्ली या ठिकाणी हंगड यूथ फाउंडेशनचं हजरत खाजा मीरासाहेब उर्सानिमित्त या ठिकाणी स्थापना झाली। त्याबद्दल मी हंगड यूथ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। तसंच मीरासाहेब उर्सानिमित्त सर्व निरजकर भाविकांना, एसएमएससी भाविकांना मी उर्साच्या शुभेच्छा देतो। गेली 10 वर्षापासून नगरसेविका संगीता आरगे या हंगड गल्ली, नरवाडी गल्ली आणि या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहे। सतत हे हंगड, सर्व हंगड, नरवाडे, पटवेगार ही सगळी या परिसरातील मुस्लिम समाज बहुसंख्येनं आमच्या पाठीशी ठामपणे गेली 2 निवडणुकांमध्ये राहिला। आम्ही त्यांची सुखादुःखात त्यांच्यासोबत आहोत। इथून पुढंसुद्धा आम्ही हंगड यूथ फाउंडेशनच्या सर्व सुखादुःखात अडचणीत त्यांच्या पाठीशी राहू अशी मी या ठिकाणी ठाम ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा हंगड यूथ फाउंडेशनला शुभेच्छा देतो। यावेळी नगरसेविका सौ संगीता हरगे, अभिजित हरगे, भाजपा युवा मोर्चा मिरज शहर अध्यक्ष उमेश हरगे, टिपू हंगड, आक्रमक हंगड, अक्रम हंगड, नईम हंगड, सलमान हंगड, सुहेल हंगड, मुदासर हंगड, मजर हंगड, आरिफ जमादार, जुनेश शेख, मुजमिल हंगड हे उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदि माने।